राजस्थान मधील उदयपूर येथे व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैयालाल या हिंदू युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आली। ही घटना साधारण नसून सभ्य समाज, संविधान आणि लोकशाही यावरच आक्रमण आहे। या हिंदू युवकाच्या हत्येमागे केवळ महम्मद रियाज व महम्मद गवज हे दोनच मुसलमान नसून त्यामागे इस्लामी संघटना जबाबदार आहे। हिंदूंच्या हत्या करणाऱ्या अशा समाज विघातक प्रवृत्तींना वेळीच लगाम घातला पाहिजे। यासाठी सरकार प्रशासन यंत्रणाने लगाम घालावा, अन्यथा हिंदू संघटनाच दोषींवर कारवाई करण्यासाठी संघटित होईल असा इशारा खानापूर हिंदू संघटनेच्या वतीने पंडित ओगले यांनी तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदन देताना दिला आहे। माता की जय, भारत माता की जय। आज खानापूर शहर हिंदू संघटनेच्या वतीने आम्ही तहसीलदार ऑफिस मध्ये सगळे एकत्र आलेले आहोत। वास्तविक पाहता गेली 28 जून ला राजस्थान तिथे अनेक महाराजे राजे होऊन गेले। जी कर्मभूमी मानल्या तिथे राजस्थान मध्ये एक टेलर त्याचं नाव कन्हैयालाल तिली हिची आपल्या दुकानमध्ये दिवसा ढवळ्या घुसून एक दोन इस्लामी जिहादी त्यांचं एक नाव आहे मोहम्मद रियाज आणि मोहम्मद गवस या दोघांनी दिवसा ढवळ्या त्याच्या दुकानमध्ये जाऊन त्याचं नडं चिरून हत्या करण्यात आली। विशेष करून सगळ्यांना माहिती नसणार की त्या दोन्ही इस्लामी जिहाद्यांनी कराची पाकिस्तान मध्ये जाऊन दावत ए इस्लाम कुठली संघटना दावत ए इस्लाम या संघटनेकडे जाऊन ते ट्रेनिंग घेतलेलं आहे। ISI चे कनेक्शन आहे आणि त्याच्या मर्डर व्हायच्या अगोदर आपल्या हिंदू बांधवांची एक 15 दिवसा अगोदर तेव्हा धमकी दिलं सर सरळ की आज नुपूर शर्मा ज्या नुपूर शर्मानं त्यांच्या धर्मगुरूबद्दल बोलल्यानंतर जे संपूर्ण देशामध्ये वादळ निर्माण झालं हैदराबादमध्ये असून देत इस्लामिक देशामध्ये असून देत रांचीमध्ये असून देत त्या ठिकाणी अनेक जिहाद्यांनी मोर्चा काढून निषेध नोंद केला त्यावेळेला एक व्यक्ती ओपन स्टेटमेंट देतोय की जो नुपूर शर्मामध्ये उदयपूर येते जो शिल्पी आहे कन्हैयालाल तिली म्हणून जो त्या नुपूर शर्माला ट्विट करतो समर्थन करतोय त्याची दिशा डोळे हत्या करणार आणि जसं दुकानमध्ये गेल्या गेल्यावरती माप घेऊन त्याची दिवसा डोळे हत्या करून व्हिडिओ व्हायरल करतात ते काय म्हणून की आमचं काम फटे झालं आम्ही जे बोललो ते करून दाखवलो त्याची हत्या केलो आणि जर वेळ पडली तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सुद्धा हत्या करण्यात येईल। अहो विचार करा त्यावेळेला तिथल्या राजस्थानच्या पोलीस प्रशासनानं देखील त्यावेळेला दुर्लक्ष केलं कारण की ज्या शिप्पीनं त्या ठिकाणी जाऊन देशांमध्ये गुन्हा नोंद केला होता की मला धमक्याचे फोन आले तरी त्या ठिकाणी राजस्थानमध्ये तिथल्या सरकारनं तिथल्या पोलिसनं दुर्लक्ष केलं। तिथल्या राजस्थानच्या पोलिसांना मी दोष देत नाही तिथलं जे सरकार आहे काँग्रेस सरकार त्याचा मी निषेध करतो माझा कारण आज गेली कर्नाटकामध्ये 27 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली राजस्थानमध्ये हनुमान जयंतीवरती हल्ला करण्यात आली दुसरा घटना ही वाईट घडली माझा तर अशा जर घात्या वारंवार होत आहेत तर बांधवांनो आम्ही हिंदू शांत बसता कामा नये। आज खानापूर शहर हिंदू संघटने वतीने तहसीलदार प्रवीण जैन यांनी निवेदनाचा स्वीकार करून सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी खानापूर हिंदू संघटनेचे युवा नेते पंडित ओगले, बजरंग दल प्रमुख नंदकुमार नेटुरकर, किरण एळुरकर, ज्योतिबा रेमानी, राजेंद्र रायका, प्रकाश निलजकर, जयंत तिनेकाई, ऍडव्होकेट आकाश अथनीकर, पंकज कुट्रे, किरण तुडियेकर, संदीप शमले आदी शेकडो हिंदू कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।